झी 24 तास एक पाऊल पुढे। बुद्ध गया। खरं तर कितीही अहिंसक माणूस असला तरी या संपूर्ण परिसरात आला की तोही शांततेच्या प्रेमात पडून जातो। आणि म्हणूनच की काय, स्फोटाचे बॉम्ब ठेवायला कदाचित त्याने रात्रीची वेळ निवडली असेल। पण नेमकी यामागची कारणं काय आहेत पाहूयात। जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या मंदिर परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने अवघा देश हादरून गेलाय। तो स्फोट नेमका कसा झाला याचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय। पण अनेक शक्यता असणारा प्रश्न हा आहे की या हल्ल्यामागचं नेमकं कारण तरी काय। या हल्ल्यामागच्या अनेक कारणांचा आणि शक्यतेंचा आता ढांडोळा घेतला जातोय। म्यानमारमधील बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिम यांच्यातील दंगलीचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवल्याचा आयबीचा प्राथमिक अंदाज म्हणतोय। म्यानमारमधील मुस्लिमांवर अत्याचारासाठी भारताकडून मदत मिळत असल्याचा आरोप लष्कर ए तय्यबाचा प्रमुख मोहम्मद हाफिज सईद याने काहीच दिवसापूर्वी केला होता। त्यानंतर हैदराबाद आणि बुद्ध गया ही ठिकाणं रडारवर असल्याची माहिती गुप्तचर संस्थाने दिली होती। त्यामुळे या सगळ्याला दहशतवादी किनारच असल्याचं स्पष्ट होतंय। पण या बुद्ध गयाच्या स्फोटानंतर आता अनेक प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहण्याची वेळ आली आहे। भारतात आजवर अनेक हल्ले स्फोट करण्यात आले, पण दहशतवाद्यांनी आजपर्यंत कधीही गौतम बुद्धांच्या स्थळांना हात लावला नव्हता। म्यानमार आणि बांगलादेशात सध्या मुस्लिम विरुद्ध बौद्ध असा संघर्ष सुरू आहे। खरं तर याची झळ भारताला आजपर्यंत बसली नव्हती, पण आता दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी वेळीच सावधगिरीची पावलं उचलण्याची वेळ आली आहे हे सांगायला आयबीच्या रिपोर्टची गरज नाही हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। दहशतवादी असो किंवा नक्षलवादी, त्यांना कुठल्याही धर्माची किंवा विचारांची बांधिलकी नसते। त्यांचा केवळ एकच उद्देश असतो, केवळ दहशत माजवणं। दहशतवाद्यांच्या आजपर्यंतच्या हल्ल्याचा विचार केला तर सर्वच धर्माच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केल्याचं उघड होईल। बुद्धगयामध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर प्रार्थनास्थळांवर आजपर्यंत झालेले हल्ले या सगळ्याचा आता गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे। दिनांक 8 डिसेंबर 2000 जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याच्या शोपियान येथील जामा मशिदीतून भाविक बाहेर पडत असताना अतिरेकी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 3 पोलीस आणि 42 नागरिक ठार झाले होते। दिनांक 8 जून 2001 मध्य काश्मीरातील चरारे शरीफ मशीद परिसरातील शेख नुरुद्दीन नुरानी या प्रार्थना स्थळावर बॉम्बफेक करण्यात आली। या स्फोटात 4 महिला ठार झाल्या तर 60 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। दिनांक 30 मार्च 2002 जम्मूतील रघुनाथ मंदिरावर आत्मघाती हल्ला झाला। या हल्ल्यात सुरक्षा दलांच्या 3 जवानांसह 7 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले। दिनांक 24 सप्टेंबर 2002 गुजरातच्या प्रसिद्ध अशा अक्षरधामवरचा हल्ला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानण्यात येतो। सशस्त्र अतिरेक्यांच्या या हल्ल्यात 30 जण ठार तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले। याच हल्ल्यानंतर धार्मिक स्थळाच्या सुरक्षेवर जास्त लक्ष देण्यात आलं। दिनांक 24 नोव्हेंबर 2002 जम्मूच्या रघुनाथ मंदिरावर पुन्हा दहशतवादी हल्ला चढवण्यात आला। सुरक्षा रक्षकांसह भाविकही या हल्ल्यात ठार झाले होते, तर प्रत्युत्तरात एक दहशतवादीही ठार झाला होता। दिनांक 9 जानेवारी 2004 जम्मू शहरातील अल हदीस मशिदीवर चीनी बनावटीचे 2 बॉम्ब फेकण्यात आले, यात 18 जण जखमी झाले। दिनांक 9 मे 2005 दोडा जिल्ह्यातील चक्का गावात एका मशिदीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला। या बेछूट हल्ल्यात 3 जण ठार झाले। दिनांक 5 जुलै 2005 अयोध्येच्या राम मंदिरावर 6 अतिरेक्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। दिनांक 7 मार्च 2006 उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे संकट मोचन मंदिरात बॉम्बस्फोट झाले। या स्फोटात 10 जण ठार झाले। दिनांक 16 ऑगस्ट 2006 इम्फाळच्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा सोहळा रंगलेला असताना अतिरेक्यांनी बॉम्ब फेकला। या हल्ल्यात 5 जण ठार तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले। दिनांक 8 सप्टेंबर 2006 मालेगावच्या नुरानी मशिदीवर बॉम्बफेक करण्यात आले। या हल्ल्यात 40 जण ठार तर 100 जण जखमी झाले। दिनांक 11 ऑक्टोबर 2007 राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यावर बॉम्ब हल्ला झाला। देशभरात प्रार्थना स्थळावरील हल्ल्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि म्हणूनच आता देशभरात झी 24 तास
एक पाऊल पुढे।